संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिका अध्यक्ष पदाची निवडणूक काल पार पडली आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली। या निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी या संस्थेच्या वतीने भारतामधून युवा आमदार म्हणून संग्राम जगताप यांना पाठवण्यात आलं होतं। ही निवडणूक कशी होती याविषयीची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली। पाहूया जीवन न्यूजचे संपादक मकरंद घोडके यांनी घेतलेला हा विशेष वृत्तांत। अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक काल संपन्न झाली आणि यामध्ये डोनाल्ड ट्रम्प विजय ठरले। या निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी ACYPL-ने महाराष्ट्र भारतामधून 4 लोकप्रतिनिधींना यंग जे युवा नेतृत्व आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं। त्यात आपल्या नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची देखील निवड झाली होती आणि त्यांना त्या ठिकाणी या निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की अमेरिकेची एकूण निवडणूक पद्धती कशी आहे आणि त्या ठिकाणी जो एकूण त्या वातावरण होतं ते कसं होतं। निश्चितच नुकतीच आपली आपण जर पाहिली की जगभरामध्ये सर्वात मोठा असलेला देश म्हणजे अमेरिका आणि ह्या अमेरिकेच्या जे काय राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होती तर याच्यामध्ये ACYPL म्हणजे अमेरिकन काउन्सिल ऑफ यंग पॉलिटिकल लिटर्स ही जी संस्था आहे ही अमेरिकेची संस्था आहे आणि संस्थेच्या वतीनं दरवेळेला वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी बोलून त्या त्या ठिकाणी कशी निवडणूक प्रक्रिया आहे किंवा कशा पद्धतीने निवडणूक हाताळली जाते आणि त्याच्यावरती मुद्दे काय असतात किंवा कशा पद्धतीने एक कुठेतरी एक विचारांचं गिव्ह अँड टेक म्हणजे अशा प्रकारच्या ह्या संस्थेचं काम वेगवेगळ्या स्तरावर चालतं आणि त्या संस्थेला देखील आपण जर पाहिलं तर हे वर्ष त्यांचं 50वं वर्ष होतं। म्हणजे 50 वर्षापासून त्यांची ही संस्था अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या विषयावरती निवडणुकीमध्ये ती काम करते आणि ह्यावेळी देखील त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये म्हणजे प्रत्येक देशातले प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलले होते। मग आम्ही काही शहरांमध्ये होतो असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रतिनिधी त्या त्या स्तरावरती तिथं याच्यावरती निवडणुकीमध्ये एक कुठेतरी वेगळ्या संस्थांशी संवाद साधत होती की कशा पद्धतीचं तिथं काय त्याच्यामध्ये काय काय काम त्या ठिकाणी त्या संस्थेच्या माध्यमातून चालतं। तिकडं द्विपक्षीय राज्यपद्धती आहे आणि अपक्ष पण उमेदवार उभे असतात का काय? नाही, तिथं पक्ष अजूनही तिसरा पक्ष आहे पण तो फार म्हणजे कमी टक्क्यामध्ये आहे अजून। आणि पूर्वी एक अजून एक पक्ष होता, जवळपास 4 पक्ष तिथं होते पण तो काहीतरी मला वाटतं पूर्वीच्या काळामध्ये तो पक्षामधून म्हणजे तिथं अजून त्याच्यामधून कुणी तिथं काम करत नाही त्या पक्षाचं। पण अजून एक तिसरा पक्ष म्हणतो ग्रीन पार्टी का असं काहीतरी त्याचं एक पक्षाचं नाव असं आहे पण त्याच्यामध्ये फार काय त्याच्यामध्ये कोण नाही तो एक अगदी 2-3% तो पक्ष। डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन या दोघांच्या उमेदवारी ज्यावेळेला होती तिथे त्यावेळेला प्रचार चालू होता, तुम्हाला काय वाटत होतं कोण निवडून? निश्चित आता आम्ही काय तिथं काय सर्वसामान्य नागरिकांशी कुठलाही आमचा संबंध आला नाही किंवा कुठे आम्ही त्याशी असा काय आपल्या तिथं जसं कुठेतरी सर्वसामान्य नागरिक आपल्याला पाहायला मिळतो कुठेतरी चर्चेमध्ये सहभाग घेत असताना पाहायला मिळतो तर तसं काय तिथं काय कुठेही असं नव्हतं। आमची जी भेट होती ते त्या त्या तिथं काही काम करणाऱ्या ज्या संस्था असतील किंवा ते प्रचार पद्धतीच्या काम करणाऱ्या संस्था जिथं असतात तर त्यांच्याशी आमचा तिथं संबंध आला आणि शेवटी जो तो आपापल्या पक्षाची किंवा आपापल्या जो काही विचार असेल त्या विचाराची बाजू मांडण्याचं काम तिथं करत असतो। पण निश्चित त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक म्हणजे आज आपल्याकडे तरी भारत देशामध्ये असं मी तर निवडणूक म्हणजे निकाल लागल्यानंतर इथंच होतो मी आणि इथे सगळ्यांचं असं म्हणत होतो की अनपेक्षित निकाल इथं आज लागतो आहे असंच प्रकारचं एक माध्यमांनी देखील आपल्याला म्हणजे प्रत्येक माध्यमावर सुद्धा तशी चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली। ते होते आमदार संग्राम जगताप। महाराष्ट्रातून एक युवा आमदार म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झाली होती आणि या निवडणुकीचा अभ्यास करून ते त्याकडून काही एक विचार घेऊन आलेले आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या भारतामध्ये आपल्या या निवडणुकांमध्ये व्हावं याकरता ते काही सूचना देखील करणार आहेत।